मार्केट सारखे एकदम टेस्टी आणि चटपटीत असे चार प्रकारचे बटर मसाला स्वीट कॉर्न चाट बनवा घरच्या घरी एकदम स्वस्तात मस्त, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील। नमस्कार, मनीषाज किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बटर मसाला चाट बनवण्यासाठी मी इथे दोन कंसे कॉर्नचे अशा प्रकारे सोलून घेतलेत। तर हे बघा, या भांड्याने मी एक वाटी कॉर्न घेतलेत। आता आपण त्याच भांड्याने एक वाटी पाणी घेऊया। जास्त पाणी घालायचं नाही, फक्त एक वाटीच पाणी घालायचं। यानंतर याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि हे मिक्स करून गॅसवरती ठेवूया। आता गॅस मोठा करून याला छान अशी एक उकळी काढून घेऊया। याला उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून हे 10 मिनिट शिजवून घेऊया। हे बघा, 10 मिनिट झालेले आहेत। आपण हे 10 मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घेतले। आता आपण बघूया कॉर्न शिजलेत का। तर हे बघा, कॉर्न छान शिजलेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। आता आपण बटर मसाला चाटचा पहिला प्रकार बनवूया। बटर मसाला चाटचा पहिला प्रकार बनवण्यासाठी मी इथे 1/2 चमचा बटर घेतले। बटर आपण अगोदरच फ्रीजमधून काढून ठेवायचं, त्यामुळे ते पटकन वितळतं। यानंतर एक वाटी गरम गरम कॉर्नचे दाणे घ्यायचे। त्यानंतर याच्यामध्ये चिमटभर मीठ घालायचं। लक्षात ठेवा, कॉर्नचे दाणे शिजवताना आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं। यानंतर याच्यामध्ये चिमटभर चाट मसाला घालायचा, चिमटभर काळी मिरी पावडर घालायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा, बटर मसाला चाटचा पहिला प्रकार तयार आहे, जे लहान मुले एकदम आवडीने खातील। बटर मसाला चाटचा आता आपण दुसरा प्रकार बनवूया। तर त्यासाठी पण मी इथे पहिल्यांदा 1/2 चमचा बटर घेतलंय। यानंतर याच्यामध्ये गरम गरम एक वाटी कॉर्नचे दाणे घालायचे। यानंतर याच्यामध्ये चिमटभर मीठ घालायचं, एक चिमटभर चाट मसाला घालायचा, चिमटभर मिरी पावडर घालायची। त्यानंतर याच्यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट घालायचं। यानंतर याच्यामध्ये 1/2 चमचा लिंबू पिळायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा, एकदम चटपटीत असा बटर मसाला चाटचा दुसरा प्रकार तयार आहे। आता आपण बटर मसाला चाटचा तिसरा प्रकार बनवूया। यासाठी मी इथे त्याच भांड्यामध्ये 1/2 चमचा बटर घेतलंय। त्यानंतर गरम गरम एक वाटी कॉर्नचे दाणे घालायचे। यानंतर याच्यामध्ये चिमटभर मीठ घालायचं, चिमटभर काळी मिरी पावडर घालायची, चिमटभर चाट मसाला घालायचा। यानंतर इथे 1/2 चमचा रेड चिली सॉस घालायचा, 1/2 चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा, 1/2 चमचा लिंबाचा रस घालायचा आणि 1 चमचा टोमॅटो सॉस घालायचा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा, आपला बटर मसाला चाटचा तिसरा प्रकार तयार आहे। आपण सगळ्यात जास्त टेस्टी आणि सगळ्यात जास्त चटपटीत असा चौथा प्रकार बनवूया। त्यासाठी इथे मी त्याच भांड्यामध्ये 1/2 चमचा बटर घेतले, एक वाटी कॉर्नचे दाणे घेतलेत। यानंतर चिमटभर चाट मसाला घालायचा, चिमटभर मिरी पावडर घालायची, चिमटभर मीठ घालायचं, 1/2 चमचा लाल मिरची पावडर घालायची, 2 चमचे कोथिंबीर घालायची, 1 मिरची बारीक चिरून घालायची, 2-3 चमचे टोमॅटो बारीक चिरून घालायचा, 2-3 चमचे कांदा बारीक चिरून घालायचा। यानंतर याच्यामध्ये 1/2 चमचा लिंबूचा रस घालायचा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा, एकदम चटपटीत आणि टेस्टी असा बटर मसाला कॉर्न चाटचा चौथा प्रकार तयार आहे। तर तुम्हाला हे बटर मसाला कॉर्न चाटचे चार प्रकार कसे वाटले मला कमेंट करून सांगा। यातला सगळ्यात जास्त कोणता आवडला तेही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।